तेव्हा आयुष्याने त्यांच्या समोर दोन संधी निर्माण केल्या आणि त्या दोन्ही संधी त्यांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या होत्या. एक होती एअरफोर्सची आणि दुसरी होती मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये. अब्दुल कलाम यांनी दोन्हीकडे अर्ज पाठवला, दोन्हीकडूनही त्यांना बोलवणं आलं. एअरफोर्स साठी अब्दुल कलाम यांना जायचं होतं डेहराडूनला आणि डिफेन्स साठी जायचं होतं दिल्लीला. अब्दुल कलाम असं सांगतात की माझे दोन्ही डेस्टिनेशन 2000 किलोमीटरवर होते. मला असं वाटतं की सामान्य लोकांसाठी विमानात बसणं आणि हॉटेलमध्ये जेवायला जाणं हा खरंच एक उत्सव असतो आणि तो प्रत्येक उत्सव आपण खूप आनंदाने जगत असतो. अब्दुल कलाम म्हणतात की मी जेव्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी निघालो होतो ही माझी पहिली वेळ होती विमानामध्ये बसण्याची. मी खिडकीजवळ बसलो होतो आणि या सगळ्या विराट जगाला मी बघत होतो. विराट जगाचं बदलतं रूप बघून मी खरंच खूप फॅसिनेट होत होतो. बदलता लँडस्केप बघून मला खरंच खूप नवल वाटत होतं, आश्चर्य वाटत होतं. ये जमीन मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां.